उत्सव उपस्थित आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल करता उद्घाटक म्हणून लाभलेले भिवंडी लोकसभेचे लाडके खासदार कपिलजी पाटील साहेब या फिल्म फेस्टिवलचा खरा आयोजक संदीपजी गायकर मगाशी ड्रेसमध्ये दोघांचा चेंज झाला. कालपर्यंत नागपूरला अधिवेशनामध्ये मी जॅकेट घालून फिरत होतो, अधिवेशनामध्ये भाषण करत होतो आणि आज इथं आल्यावर मी बघितलं की संदीपने आज आमदारचा रोल घेतलेला आहे आणि मी साधेपणाने आलो, पण मला त्यांनी सांगितलं नाही तू आयोजक आहेस तर तू सुद्धा ब्लेझर घातलं पाहिजे, म्हणून मी हे घालून आलं. सगळ्यांना ऑड वाटलं असेल, पहिल्यांदा बघत असेल मला अशा गणवेशामध्ये ड्रेसमध्ये. तो संदीप गायकर की ज्याच्या संकल्पनेमधून आता एक फिल्म फेस्टिवल आपल्या कल्याण सारख्या ठिकाणी ऐतिहासिक ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे. सिने कला क्षेत्रातले सर्व अभिनेते अभिनेत्या कल्याणकर नागरिक बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, फक्त कल्याणमध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची एक वेगळी कन्सेप्ट वेगळी संकल्पना घेऊन संदीप गायकरांनी आंतरराष्ट्रीय स्तराचा फिल्म फेस्टिवल कल्याणमध्ये आयोजित केलेला आहे. सकाळी करा संदीपने तंबूचं उद्घाटन करण्याकरता मला आग्रह धरला, पण मला शक्य नव्हतं कारण विधानसभेच्या अधिवेशनामध्ये बिझी असल्यामुळे मला खूप आज कार्यक्रम असल्यामुळे जमलं नाही. पण इथं आल्यावरती जेव्हा पहिलं स्टेज आणि स्टेजच्या समोर सगळं पाहिल्यावरती भव्यता की खरोखर कल्याणमध्ये आंतरराष्ट्रीय स्तराचा फिल्म फेस्टिवल होऊ शकतं हे आज संदीप गायकर यांनी ते खरं सिद्ध केलेलं आहे. आपण जोरदार टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदन करूया. खरं या फिल्म फेस्टिवलच्या मागची संकल्पना कल्याणमध्ये खरं कल्याण ऐतिहासिक शहर आहे, सांस्कृतिक देखील चांगलं मोठ्या प्रकारचं शहर आहे, पण नेहमी सांस्कृतिक म्हटलं की पुणे आणि डोंबिवलीला त्याचा मान मिळतो, पण हा मान कल्याणला काय नाही मिळाला पाहिजे या कल्पनेतून या संकल्पनेतून संदीपने हा कार्यक्रम कल्याणमध्ये आयोजित केला. आणि विशेष करून फिल्म क्षेत्रामध्ये प्रामुख्याने मराठी क्षेत्रामध्ये सिनेमामध्ये अडचणी खूप असतात आणि त्या अडचणींना तोंड द्यावं लागतं या क्षेत्रातल्या अनेक लोकांना, मग पडद्यावरच्या असतात पडद्या मागचे असतात, अशा सगळ्यांची एक चांगली संघटना एक चांगली मोठ बांधावी अशा प्रकारची देखील एक संकल्पना संदीप गायकर सगळ्या या टीमची आहे, जेणेकरून या त्याची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री साहेब समारोपाला येणार आहेत 19 तारखेला त्या दिवशी आपले होणार आहे. आपले सांस्कृतिक मंत्री शिक्षण मंत्री यांची देखील या कार्यक्रमाने उपस्थित राहणार आहे, जेणेकरून या सगळ्या फिल्म क्षेत्रातल्या प्रवासामधला म्हणजे सुरुवातीपासून तर आतापर्यंत जो फिल्मच्या संदर्भात जो प्रवास झालेला आहे तो प्रवास तर आपल्याला इथे या मैदानावरती म्हणजे वासुदेव बळवंत फडक्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर विविध कार्यक्रमांची रेलचेल देखील कल्याणकरांकरता इथे आयोजित आपण केलेली आहे. गणपतीमध्ये नवरात्रामध्ये विविध उत्सवामध्ये अशा प्रकारचे पडद्यावरती सिनेमे दाखवण्याची एक कन्सेप्ट होती, नंतर कालांतराने व्हिडिओ आला, व्हिडिओ नंतर केबल आले, त्यामुळे या सगळ्या सिनेमांची अशा प्रकारची प्रथा बंद झाली. पण पुन्हा एकदा नव्याने तंबूची कन्सेप्ट ही संदीप गायकरांनी या कल्याणमध्ये साकारलेली आहे, त्याबद्दल पुन्हा एकदा मी त्याचा आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो. या सगळ्या कार्यक्रमामध्ये जे कोण सहभागी होणार कलाकार आहेत, अभिनेते डायरेक्टर्स आहेत, पडद्यामागचे कलाकार आहेत, या सगळ्यांचं मी मनापासून एक कल्याणचा आमदार म्हणून मी सगळ्यांचं स्वागत करतो, सगळ्यांचे आभार मानतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.